आपलं दुकान आता ऑनलाईन वर ssmobile.com मिळवा, त्याच दिवशी डिलिव्हरी, तीच किंमत, तीच सेवा, तीच विश्वासार्हता। ssmobile.com नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। शिवसेना शहर प्रमुख संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर कॉलनीमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले होते। सकाळी 11 वाजता मिरज हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांसह उपस्थित राहिले व रक्तदान शिबिर सुरू करण्यात आले। शिवसेनेच्या शहर प्रमुखांचा आदर्श घेऊन प्रत्येक गावात रक्तदान करावे अशी विनंती यावेळी संजय चव्हाण यांनी केली। आज संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने हा स्तुत्य अनोखा उपक्रम राबवित रक्ताचा पुरवठा करण्याचा निर्धार घेतला आहे। कोरोनाच्या या महामारीच्या रोगाकरिता लढणारे डॉक्टर कर्मचारी यांच्यावर पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले। केंद्र सरकार व राज्य सरकार यांची नियमावली म्हणजे सोशल डिस्टन्स व मास्क लावून रक्तदान शिबिर घेण्यात आले। हे सर्व रक्त मिरज येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले। रक्तदान झाल्यानंतर रक्तदात्यांना रिॲक्शन येऊ नये म्हणून त्यांना दूध बिस्किट तसेच शिवभोजन थाळीचीही व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी माजी नगराध्यक्ष मारुती उर्फ गोटू पवार, शेकाप अर्जुन थोरात, तासिरा फाउंडेशनचे प्रकाश कांबळे, एसटी महामंडळाचे माजी सदस्य विजयराव जाधव, समीर नाईक, मॉजेस मेहत्तर, सुभाष गावडे, सूरज शिंदे, श्रीकुमार माळी, विनायक वाघमारे, विकी मेहत्तर, बाळासाहेब जाधव, बिरुदेव माऊली, मनीषा मस्के, डॉक्टर विवेक गुरव, गुंड्याभाऊ शिरतोळे, अभिषेक चव्हाण, कुमार थोरात यांच्यासह अनेक लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मोठ्या प्रमाणात लोकांनी रक्तदान केले। आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंतीनिमित्त साधून आम्ही आज रक्तदान शिबिर करण्याचं आयोजन केलेलं आहे आणि या रक्तदान शिबिराला आमचे माननीय पवारसाहेब, अर्जुन भाऊ थोरात, प्रकाशजी आणि सर्व आमच्या सिद्धेश्वर कॉलनीतली टीम आणि माझ्या पक्षातले सर्व कार्यकर्ते या सर्वांनी मिळून आज रक्तदान शिबिराला उत्सवपूर्व साथ देऊन हा कार्यक्रम आम्ही घडवित आहे आणि आज कोरोना जो आजार महामारीचा आहे ह्या आजाराशी लढण्यासाठी आणि रक्तदान हे आता येणाऱ्या काळात आपल्याला रक्ताचा साठा कमी पडणार आहे आणि वारंवार आपले महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर साहेब हे सगळ्यांना सांगत आहे की तुम्ही प्रत्येक गावी प्रत्येक ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करा सोशल डिस्टन्सचं भान राखून आणि त्यांचं एक ऐकून आम्ही हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि माझी एक इच्छा आहे की आमच्या आयोजन करून रक्ताचा साठा जमा करून द्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे जे रक्तदान आता शिबिर होत आहे त्याचा फायदा कोरोनाग्रस्त लोकांना होऊ शकतो आज आणि आपल्या सर्व स्टाफला त्या रक्तदान शिबिरासाठी आले। तुम्ही सर्वजण प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत असणारे आणि सर्वजण तुम्ही बंधू भगिनी तुम्हालाही मी इथं चांगलं आरोग्य मिळावं अशी अभिष्ट चिंतन करतो। त्यांनी फार मोठं काम या आणीबाणीच्या काळामध्ये रक्तदानाचं शिबिर घेऊन केलेलं आहे तरी त्यांची